आणि मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही. खडसे साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे मी काही त्यांच्यावर टीकाही करणार नाही, टिप्पणी करणार नाही. केवळ एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की ते जे सातत्याने मनीष भंगाळ्याचं प्रकरण सांगतात, मनीष भंगाळ्याच्या प्रकरणामध्ये खडसे साहेबांना राजीनामा द्यावा लागला नाही. त्यांना जो राजीनामा द्यावा लागला तो MIDC प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबांनी MIDC जमीन घेतली आणि त्यांनी स्वतः त्याची बैठक घेतली आणि त्याचं कंपेन्सेशन घेण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर आला आणि त्या आरोपामुळे त्यांना तो राजीनामा द्यावा लागला. आणि माननीय उच्च न्यायालयाने नाथाभाऊंवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करा असा निर्णय दिला. त्यामुळे तो काही गुन्हा मी दाखल केला किंवा आकाशापोटी दाखल झाला असं नाही आहे. माननीय उच्च न्यायालयाने हा गुन्हा दाखल करायला लावला. त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण याच्यामध्ये लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याची आवश्यकता नाही आहे. आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या काही तक्रारी असतील तर आम्ही घरातल्या घरात निश्चित त्यांच्यासोबत बसू, त्यांच्याशी चर्चा करू, त्या तक्रारी दूर करू. देवेंद्रजींनी या ठिकाणी सांगितलंय की नाथाभाऊंचा राजीनामा हा दाऊदसाठी नाही तर जमिनीच्या याच्यासाठी घेतलेला आहे. पण जमिनीचा घोटाळा कोणता होता? नाथाभाऊने 1 इंचसुद्धा जमीन खरेदी केलेली नाही. जी जमीन खरेदी केली ती माझ्या बायकोने आणि जावयाने खरेदी केलेली आहे. त्या जमिनीचा 7/12 आजही मूळ मालकाचं नाव आहे. इतर हक्कामध्ये MIDC नाव इतर हक्कामध्ये आहे आणि ते 2010 लागलेलं आहे. MIDC 1971 साली ही जमीन आम्हाला पाहिजे आहे असं फक्त एक पत्र दिलेलं होतं. कुठलीही कारवाई झालेली नाही, भूसंपादनाची झाली नाही, एकही नोटीस त्यांना देण्यात आलेली नाही, 1 रुपयासुद्धा त्याचा संपादनाचा देण्यात आलेला नाही. आणि अशी जमीन खरेदी करत असताना MIDC कशी झाली, त्याची चौकशी झाली त्यामधली. मी महसूल मंत्री होतो त्यामुळे बऱ्यापैकी कायदा मला महसूलचा समजतो. कोणतीही डिस्प्युटेड लँड असेल का अन्य कोणती लँड असेल ती खरेदी करायची असेल तर तुम्हाला सबरजिस्ट्रारकडे खरेदी करता येतं. आम्ही ती खरेदी केली, बायकोने खरेदी केली, त्याची स्टॅम्प ड्युटी योग्य व्हॅल्युएशन केलं, त्या व्हॅल्युएशननं स्टॅम्प ड्युटी भरली. या व्यवहाराशी माझा संबंध जोडला गेला की तुम्ही दबाव बांधून जोडला. दबाव बांधण्याचा प्रश्नच काय, जर जमीनच MIDC नाही आहे, तीच डिस्प्युटेड लँड आहे तर त्या ठिकाणी दबाव बांधण्याचा काय प्रश्न येतो? परंतु हेतू पुरस्कर त्या ठिकाणी मला छळण्याचा प्रयत्न केला गेला. या ठिकाणी झोटिंग समितीचा अहवाल प्राप्त झालेला आहे व आज देवेंद्रजी म्हणताय किंवा याच्यामध्ये तुम्ही दोषी आहे वगैरे वगैरे जे काही असेल. मी तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वारंवार विचारलं की बाबा तो अहवाल ठेवा, मी काय गुन्हा केला ते सांगा. या विधानसभेत शेवटचं भाषण मी ज्यावेळेस केलं युट्यूबवर तुम्हाला पाहता येईल, त्यावेळेस म्हटलं होतं की असा माझ्यावर आरोप असलेला माणूस म्हणून बाहेर जायचं नाही, किमान आज तरी खरं ते सांगा. मग विधानसभेत बोलायला काय अडचण होती? आणि अन्य लोकांना इतकी क्लीन चीट दिली तर नाथाभाऊला द्यायला काय अडचण होती? जर काहीच नसेल तर त्यामध्ये मनीष भंगाळेला कृपाशंकर सोबत रात्री भेटण्याचं कारण काय? मनीष भंगाळ एक हॅकर होता. हॅकर मीन्स असं आहे की अवैध काम करणारा, हॅकिंग करणारा. त्याने कबूल केलं की मी हॅकिंग करतो, खोटे फोन करतो. आता दाऊदशी त्याने असा खोटा फोन करून माझा जर संपर्क जोडला तर त्या हॅकर बरोबर तुमची बैठक घेण्याचं कारण काय? संशयाला जागा आहे की नाही? आणि जर असं असेल तर जो हॅकिंग करतो तो गुन्हेगार आहे, त्याच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही या क्षणापर्यंत? त्याच्यावर का कारवाई करण्यात आली नाही? आणि जेव्हा माझा राजीनामा घेण्यात आला तेव्हा मला हे सांगण्यात आलं केवळ या दाऊद प्रकरणामुळे पार्टीची बदनामी होते आहे आणि ती बदनामी होते आहे म्हणून तुम्ही त्वरित राजीनामा द्या. राजीनामा म्हटलं, राजीनामा मी त्यावेळेस राजीनाम्याच्या संदर्भात आत्मागितलं, मी ताबडतोब राजीनामा दिला. पण यामध्ये कारण नसताना जर तुम्हाला असं वाटतं देवेंद्रजी तर हे सारं महाराष्ट्राच्या विधानसभेत मी वारंवार बोलत होतो त्यावेळेस सांगितलं असतं मला आनंद वाटला असता. मी वरिष्ठांकडे अनेक वेळा सांगितलं की बाबा वरिष्ठांकडे मी जाणार आहे, वरिष्ठांकडे तक्रारी करणार आहे. आज तुम्ही म्हणता की या संदर्भामध्ये आम्ही सगळ्या तक्रारीची एकत्र बसून चौकशी करू. हे जर तुम्ही आधी धोरण ठरवलं असतं. शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.